नमस्कार, सुजाता हियर फॉर न्यूज प्लस व्यूज। टुडे वी आर एट यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सिचुएटेड एट नरीमन पॉइंट मुंबई एंड वी हैव विथ अस वेरी स्पेशल गेस्ट मिस मुक्ता नार्वेकर। शी इज अ वेरी फेमस व्लॉगर ट्रैवल व्लॉगर एंड शी इज हियर फॉर द यूट्यूब्स क्रिएटर्स प्रोग्राम एंड देर आर क्रिएटर्स लाइक कंटेंट क्रिएटर्स एग्जैक्टली सो दे कैन बी फ्रॉम इंस्टाग्राम दे कैन बी फ्रॉम द फेसबुक और ट्विटर। सो मिस मुक्ता नार्वेकर विल बी टेलिंग अस अबाउट दिस प्रोग्राम एज वेल एज अबाउट हर चैनल। मिस मुक्ता नार्वेकर प्लीज। नमस्कार, मी मुक्ता नार्वेकर, मी कोल्हापूरची आहे आणि मी खास करून मराठीमध्ये ट्रॅव्हल ब्लॉग्स करते। माझ्या चॅनलचा मोटो हा आहे की डोळस भटकंती, म्हणजे आपण कुठल्याही ठिकाणी गेलो तर तिथला जो त्या ठिकाणाचा भूगोल असेल, इतिहास असेल, तिथली जी जैवविविधता असेल तर ती आपण जाणून घ्यायची आणि एक समृद्ध माणूस म्हणून आपण बाहेर पडलं पाहिजे तिथून। तर तोच एक्सपिरियन्स सगळा मी माझ्या ब्लॉगमध्ये कॅप्चर करते। आणखीन मी इथे आली आहे क्रिएटर समिटसाठी, यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आहे। इथे मला स्वतःला खूप शिकायला मिळणार आहे, बरेच मोठे क्रिएटर्स आहेत त्यांच्याशी बोलणं होणार आहे, तर मी खूप उत्सुक आहे या प्रोग्रॅमसाठी। तर चॅनल नक्की सबस्क्राईब करावा, धन्यवाद मॅडम। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पण तुमचे सबस्क्रायबर्स आहेत, तुमचे फॅन्स आहेत, ते असं बोलतात की मॅडमचा आवाज खूप छान आहे, तो आवाज आम्हाला ऐकत राहावासा वाटतो। म्हणजे जेव्हा जे तुमचे यूट्यूब सबस्क्रायबर आहेत ते मेन असं बोलतात की खूप आहेत, आणखीन पण आहेत क्रिएटर्स वगैरे आहेत, पण जेव्हा तुमच्या चॅनलला आम्ही सबस्क्राईब करतो, तुमचे ब्लॉग आम्ही जेव्हा बघतो, त्यावेळेला आम्हाला तुमचा आवाज अतिशय आवडतो। तर त्यामागचं कारण सांगाल का की हे तुम्ही टोनिंगसाठी काही स्पेशल? नाही नाही। ओके, मी आत्ता जरी माझ्या आईला कॉल करून तुम्हाला दिला तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल, माझ्या आईचा आणि माझा आवाज दोघींचाही सेम आहे। सो जेनेटिक मॅम? हा, जेनेटिक आहे। आणि आधी मी थिएटर सुद्धा केलं होतं, नाटकातही काम करत होते, एक्झॅक्टली, तर त्याचाही खूप भाग असेल। हां, खूप छान आहे। त्यामुळे तुम्ही पॉज वगैरे एकदम व्यवस्थित घेता, लोकांना सगळं समजतं आणि मुख्य म्हणजे ऐकत राहावं वाटतं। हां हां, थँक्यू मॅडम व्हेरी मच। आणखीन थोडं काही चॅनलविषयी आपल्या सांगा ना, आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर्स वगैरे असं कोणते, आपल्याला प्राइजेस मिळालेत वगैरे? हां, तर माझ्या चॅनलचे सध्या सबस्क्रायबर्स आहेत 1,63,000 163K। आणखीन मागच्या वर्षी यूट्यूब नेक्स्ट अप कॅम्प झाला होता, तर तो कॅम्प याच्यासाठी अरेंज केला जातो की यूट्यूबला ज्या क्रिएटर्समध्ये पोटेन्शियल दिसतं तर त्यांना सपोर्ट केला जातो। तर अख्ख्या भारतातून जवळजवळ हजारोतून फॉर्म्स होते, 10,000-20,000 तरी फॉर्म्स त्यांना गेले असतील, तर त्यातून आपल्या चॅनलचं सिलेक्शन झालं होतं मागच्या वर्षी। तर येस, मी आहे म्हणजे यूट्यूब नेक्स्ट अप क्रिएटर। हार्टी कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम आणि ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्लॅन्स। थँक्यू सो मच।